हिंगोलीहून हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत. 250 ते 300 कार्यकर्ते हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते मुंबईकडे निघालेत. भाजपच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर हेमंत पाटील समर्थक जे आहेत ते आता शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहेत. आपल्यासोबत काही हेमंत पाटील समर्थक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय मागणी आहे, काय मागणी करून तुम्ही मुंबईकडे निघालात? आमची मागणी एकच आहे, तिकीट डिक्लेअर झालंय, उमेदवारीची घोषणा सुद्धा अधिकृतरित्या झालेली आहे. विनाकारण काही जण अफवा पसरवून हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्याची शहनिशा करण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. नेमकी आता मागणी मुंबईला तुम्ही शहानिशा करण्यासाठी झाला, मग ही अफवा कोणी पेटवली आणि काय झालं नेमकं? सर्व मीडियामध्ये आलेलंच आहे, कोण बोलतंय विरोधात बोलतंय. वास्तविक पाहता उमेदवारीची जेव्हा घोषणा होते त्याच्यानंतर सर्वांनीच पाठीमागचं सर्व विसरून कामाला लागायचं असतं, परंतु मित्रपक्ष काही विरोध करतायत, तर मग ह्या गोष्टीची खात्री पटवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी जात आहोत. निश्चितच हे सर्व कार्यकर्ते आणखी काही महत्वाचे